बिदरी साखर कारखान्याची निवडणूक वेळेत व्हावी याची, याची कारखाना प्रशासनानं संपूर्ण तयारी केली होती त्यानुसार संबंधित विभागाकडे पाठपुरावाही सुरू होता मात्र कारखाना कार्यक्षेत्रात जनाधार मिळणार नाही हे लक्षात येताच आमदार प्रकाश आंबेडकर यांनी नियमबाह्य शासकीय आदेश काढून निवडणूक पुढे ढकलली आहे या आदेशाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली बिद्री साखर कारखान्याची निवडणूक वेळेत होणं आवश्यक होतं त्यानुसार तयारी देखील केली होती मात्र निवडणूक प्रक्रिया लांबवण्याच्या दृष्टीनं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सातत्यानं प्रयत्न केले आणि सत्तेचा गैरवापर करून केवळ बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती आणण्याचं काम केलं असा आरोप बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी केलाय वर्षभर विरोधी पत्रकबाजी करणाऱ्या आंबेडकर यांना सभासदातून स्थान मिळण्याचं झाल्यानं सत्तेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं निवडणुकीवर स्थगिती आणली आहे त्यांनी केलेला हा प्रकार चुकीचा आहे जिल्ह्यात अनेक संस्थांच्या निवडणुका लागलेल्या असताना केवळ बिद्री साखर कारखान्याची निवडणूक का थांबवली आहे मात्र हे कायदा बाह्य असून याबाबत उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलं आहे न्यायालयात आम्हाला निश्चित न्याय मिळेल असं सांगून तिथे न्याय न मिळाल्यास जनतेच्या कोर्टात निश्चित न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे संचालक धनाजीराव देसाई राजेंद्र पाटील एकनाथ पाटील अशोक कांबळे आदी उपस्थित होते